डॉक्टर काशीनाथ गाणेकरांचं प्रभाकर पणशीकर यांना पत्र. प्रिय पंत, मी काशा. हो, तुमचा काशा. पत्रास कारण की मला अचानक घ्यावे लागलेल्या निरोपामुळे तुमचे व्यवस्थित आभार मानता आले नव्हते. अर्थात ते किती मानले तरी कमीच ठरते, कारण डॉक्टर काशीनाथ गाणेकर ते आणि काशीनाथ गाणेकर या प्रवासात तुमचा फार मोठा वाटा आहे. तुमच्या त्या मुलाच्या सहकार्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच ठरेल पंत. तरी प्रभाकर पणशीकर म्हणजे आमचे पंतवर्ग, अगदी साधा माणूस, नाटकासाठी दडपडणारा आणि सदैव माझ्या पाठीशी उभा राहणार निर्माता, दिग्दर्शक आणि हाडाचा उत्तम अभिनेता. एका नाटकासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी सामावलेले आमचे पंत. पंत म्हटलं की नाटक आणि नाटक म्हटलं की पंत. पंत बघताय ना, आपली रंगभूमी ओसाड पडली आहे. जसं आपल्यावेळी नाट्य परिषदेच्या सदस्यांनी मला नाटक करू द्यायचं नाही अशी धाव पुकारली, तशीच वेळा जणू काय आज सर्वांवर आली. आठवत आहे ना पंत, सगळे मिळून कसे तुमच्या काशेच्या विरोधात उभे राहिले होते. ते गाणेकरांना रंगभूमीवर येऊ द्यायचं नाही या निर्णयावर शिक्क उमटवणार होते. तेव्हा देखील तुम्ही माझी पाठ सोडली नाही, माझ्यासाठी लढला. जेव्हा सगळ्यांनी माझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा तुम्हीच माझ्यासोबत होता. आठवतंय ना पंत, आपले लेखक महोदय कानेटकर, वसंत कानेटकर, त्यावेळेचे जणू शब्दांचं भांडारच. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाची अगदी यशस्वी गौडदौड चालू असताना अचानक दिलेल्या माझ्या नकारामुळे कानेटकरांचं माझ्यावर रागावणं स्वाभाविकच होतं. पण एक नट म्हणून मला त्यावेळी जे योग्य वाटलं तेच मी केलं, ते देखील तुम्ही मान्य केलं. त्या प्रकरणामुळे कानेटकरांनी माझ्यासोबत पुढे कामच करायचं नाही असं ठरवलं, आणि नंतर बाकी निर्माता वर्गही माझ्यासोबत नाटक करण्यास तयार नव्हता. अनेक दिवस मी असाच बसून अस्वस्थ. नाटक नाही, हातात फारसं काम नाही, परंतु त्यावेळी निर्माता म्हणून तुम्ही माझ्या सोबत आला, माझ्यावर विश्वास ठेवला. परंतु तेही कानेटकरांनी लिहिलेले नाटक घेऊन तुम्ही मला नाटकात घेऊ पाहता एकाळ्यानंतर कानेटकरन मात्र माझ्यासोबत काम करण्यास तयार नव्हते. कानेटकर अट्टी तर मी 100% अट्टी, पण दोघांनाही समजून एकत्र काम करण्यास तयार करणारे तुम्हीच होता. जणू काही तुमच्या या प्रयत्नांमुळेच लाल्या या पात्राचा जन्म झाला असा. लाल्याला बघण्यासाठी होणारी तुंबड गर्दी, शिट्ट्या, टाळ्या तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या. अश्रूंची झाली फुले येते नाटकाचं नाव. प्रत्येक प्रयोग हाऊसफुल म्हणजे कडक. आपण रंगमंच शेअर केलेल्या नाटकांपैकी हेच ते एक नाटक. अश्रूंची झाली फुले या नाटकाच्या यशस्वी प्रयोगानंतर मला मिळालेली प्रसिद्धी, यश या नशेत मी इतका धुंद झालो होतो की इतर कोणताही कलाकार माझ्या बरोबरीचा नाही असं मला वाटू लागलं. तेव्हा तुम्ही मला खूप समजवलं, प्रयत्न केला, पण माझ्या यशाच्या नशेत मी इतका वाहवत गेलो होतो की ते यश, ती प्रसिद्धी शिवाय मला कोणतीच गोष्ट प्रिय वाटली. नंतर मला काम न मिळण्यास हीच गोष्ट कारणीभूत ठरली. नंतर मी कित्येक वर्ष रंगभूमीपासून दूर राहिलो. रंगभूमी आणि माझं नाटक तुटलं की काय असं मला वाटू लागलं, पण मला कमबॅक करायचं होतं. आपल्या मुलीच्या डोळ्यात स्वतःला सुपरस्टार म्हणून बघायचं. मी कमबॅक करायचं ठरवलं, पण कोणताच निर्माता मला त्यांच्या नाटकात घेण्याचं धाडस करत नव्हता. तेव्हा एक निर्माता म्हणून तुम्हीच माझ्यासाठी जाणार. तुमच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये काशा अशी आत्मार. माझ्यावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा तुम्ही देवदूतासारख्या माझ्यासाठी मदतीला धावून आला. इतर कोणाचाही नसेल इतका विश्वास तुमचा माझ्यावर होता. काशीनाथ पर्वाचा अंत झाला होता, त्या पर्वाची पुन्हा सुरुवात करण्यासाठी तुम्ही प्रचंड प्रयत्न केले. एक निर्माता म्हणून एवढं मोठं धाडस केलं. अश्रूंची झाली फुले पुन्हा सुरू करायचं ठरवलं. तुमच्या या प्रयत्नांमुळे पंतांचा काशा पुन्हा रंगभूमीवर पाय ठेवणार. पुन्हा आणि काशीनाथ गाणेकर हे नाव नाट्यगृहांच्या फलकांवर लागणार होतं. हे सर्व तुमच्यामुळे शक्य होणार होतं. पण
त्या कमबॅकच्या प्रयोगासाठी आपण दोघे जोमाने तयार होतो. तुमच्या चेहऱ्यावरील हसू आणि उत्साह आजही आठवतो मला. पण त्या प्रयोगावेळीच काळाने घात केला आणि तुमचा आकाशा अनंतात विलीन झाला. माझ्यासाठी एवढी वर्ष खूप केलं पंत तुम्ही. मी जेव्हा जेव्हा अस्वस्थ होऊन पडायचो तेव्हा तुम्ही मला उभं करायचा. मला तुमचे तेव्हा आभार मानता आले नाही, पण आई रंगभूमीने तुमच्या कामाचा गौरव योग्यतेने करून घेतला. ती तुमच्यावर अन्याय होऊ देणारच नव्हती, म्हणून तर पहिला काशीनाथ घाणेकर पुरस्कार तुम्हाला देण्यात आला. त्याशिवाय आचार्य आत्रे पुरस्कार, विष्णुदास भावे पुरस्कार अशा कित्येक पुरस्कारांची नावे घ्यायची पडतात. तुम्ही माझ्यासाठी आणि मराठी रंगभूमीसाठी खूप केलं आणि त्या कामाचा गौरव देखील करण्यात आला याचं मला फार समाधान वाटतं. निर्माता म्हणून फिरत्या रंगमंचाची कल्पना असो की संगीत कट्ट्यार काळजात घुसली, संगीत मदनाची मंजिरी, संगीत सुवर्ण तुला, किमयागार, लेकुरे उदंड झाली असे कित्येक नाटके तुम्ही निर्माता म्हणून दिली आणि सर्वच नाटके प्रेक्षकांच्या प्रसंगी सुद्धा. तुम्ही निर्माता म्हणून नाटके तर दिलीतच, पण अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, तो मी नव्हेच यासारखी नाटके तुम्ही अभिनेता म्हणूनही गाजवली. आजच्या या पत्रात कारण की सध्या पृथ्वीतरावर कोरोना नावाच्या रोगाने थैमान मांडले आणि त्याचमुळे आपली नाट्यगृह ओसाड पडली. आपल्यासारख्या कलाकारांचा रंगमंच हा श्वास असतो जसा आपला होतो, पण सर्वच नाईला जाणे बंद पडले. पंत, माझ्यावर जेव्हा जेव्हा संकट यायचं तेव्हा तुम्ही धावून यायचं, त्या संकटातून तुमच्या निर्मितीद्वारे मला बाहेर काढायचं. आज तशीच वेळ आपल्या रंगभूमीवर आली. जसं तुम्ही तुमच्या निर्मितीद्वारे मला प्रत्येक संकटातून बाहेर काढायचा, तसं आपल्या रंगभूमीला या संकटातून बाहेर काढाल. अशी चमत्कारक निर्मिती करा की आपली रंगभूमीवर पुन्हा कलाकारांना वावरता येईल, पुन्हा तिसऱ्या घंटेचा नाद घुमेल, प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दी होईल, तो उत्साह तो नाद पुन्हा अनुभवायला मिळेल. अशी एखादी निर्मिती करा ना आपण. मी तुमचा काशा.